नागपूर शहरातील गर्दीच्या परिसरातून लोकांचे महागडे मोबाईल चोरायचे आणि नंतर चोरीच्या मोबाईलची थेट बांगलादेशात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 पथकाला यश मिळाले आहे. पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे चोरीचे 72 मोबाईल आढळून आले आहेत, ज्याचे बाजार मूल्य 16 लाख रुपये इतके आहे. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी बिहार आणि झारखंड राज्यातील आहे. अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही टोळी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल फोन चोरी करायचे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद जाफर, मोहम्मद इकाईल, मोहम्मद इरशाद नौशाद अन्सारी, मोहम्मद अशफाक शेख आझाद आणि मणिहारी बिहार येथील शेख नसीम शेख सकीम, मोहम्मद अरबाज, मोहम्मद मन्नान खान यांचा समावेश आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी शहरातील सीताबर्डी मार्केट परिसरातून या आरोपींनी एक मोबाईल फोन चोरला. त्यानंतर तो मोबाईलला सर्व्हिलन्सवर टाकण्यात आला असता त्याचे सिग्नल ऑटोमोटिव्ह चौकाजवळ मिळत होते. या आधारे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता पिवळी नदी भागात या टोळीतील इतर सदस्य एक खोली करून राहत असल्याची माहिती पुढे आली, ज्याच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता सर्व आरोपी आणि 472 मोबाईल मिळून आले आहेत. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.